नमस्कार मित्रांनो, चला गणपती वगैरे संपलेत, आता लवकर दिवाळीकडे वाटचाल करूया आणि अभ्यासाकडे पण आपल्या वाटचाल करूया. पुढचा आपण प्रॉब्लेम बघणार आहोत बिल ऑफ फायनल अकाउंटचं. बिल ऑफ एक्सचेंजचं झालं आपलं, फायनल अकाउंट आपण चालू केलेलं आहे. आज एक प्रॉब्लेम होईल, पुढच्या बुधवारी एक प्रॉब्लेम होईल आणि मग आपलं फायनल अकाउंट मी शिकवायचं संपून घेतोय असं म्हटलं. आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम तुमच्या मागणीनुसार मी दर आठवड्याला देत जाईल, म्हणजे मी बिल ऑफ एक्सचेंजवरती सुद्धा प्रॉब्लेम देईल आणि फायनल अकाउंटवरती सुद्धा प्रॉब्लेम देईल. टोटल दिवस आहेत 6, तर 3 बिल ऑफ एक्सचेंजचे प्रॉब्लेम होतील आणि 3 फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम असं मी तुम्हाला देईल. सुरुवातीला हा आठवडा तर मी काही देत नाही आहे, पण पुढच्या सोमवारपासून मी बिल ऑफ एक्सचेंज देईल आणि फायनल अकाउंटसुद्धा देईल. ओके, त्यामुळे काळजी नसावी, सगळी चिंता माझ्यावर सोडा आणि तुम्ही फक्त अभ्यास करा. म्हणजे पुढच्या रविवारी तुम्हाला किंवा सोमवारी बिल ऑफ एक्सचेंजचे 3 प्रॉब्लेम आणि फायनल अकाउंटचे 3 प्रॉब्लेम येतील. एक सोमवारी बिल ऑफ एक्सचेंज, मंगळवारी फायनल अकाउंट, बुधवारी बिल ऑफ एक्सचेंज, गुरुवारी फायनल अकाउंट, शुक्रवारी बिल ऑफ एक्सचेंज आणि शनिवारी फायनल अकाउंट, असं अल्टरनेट डेजने सोडवायचे. ओके, म्हणजे नाहीतर मग एकाच दिवशी तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार बिल ऑफ एक्सचेंज, गुरुवार शुक्रवार शनिवार फायनल अकाउंट असं काही करायचं नाही. अल्टरनेट कसं सोडवायचं ते तुम्ही बघा. सोमवारी फायनल अकाउंट सोडवलं तर मंगळवारी बिल ऑफ एक्सचेंज सोडवा. कसं सोडवायचं ते तुम्ही बघा. 3 प्रॉब्लेम दिलेले आहेत, तिन्ही प्रॉब्लेम अल्टरनेट डेजने सोडवायचे आहेत. हा आठवडा जरा अजूनही रिलॅक्स करा. हा एक प्रॉब्लेम होईल, पुढच्या बुधवारी पण एक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम होईल. म्हणजे एक ऑन एन ॲव्हरेज तुमचे 8-10 प्रॉब्लेम होतील, समजले असतील तुम्हाला. काही जणांना ऑलरेडी समजलेले आहेत, त्यांची रिक्वायरमेंट आहे की सर आम्हाला आता प्रॅक्टिस प्रॉब्लेम द्या. तर बाळांनो, काही जणांना नाही समजत आहेत, जरा थोडेसे माझ्यासारखे हळूहळू समजणारे असतात, पण त्यांना पण ते पक्क समजेल. एनिवे, आज आपण प्रॉब्लेम बघू फायनल अकाउंटचा. राजेश अँड दिनेश आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉस इन प्रपोर्शन ऑफ देअर कॅपिटल्स. कॅपिटलप्रमाणे त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ द फर्म प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर अँड बॅलन्स शीट 31 मार्च 2010. 31 मार्च 2010 बॅलन्स शीट बघायची. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, बघा ट्रायल बॅलन्स वाचतोय. ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग डेबिट, सॅलरीज PNL डेबिट, अनप्रोडक्टिव्ह वेजेस PNL डेबिट, रेल्वे फ्रेट चार्जेस ऑन परचेसेस नक्कीच ट्रेडिंग डेबिट, परचेसेस ट्रेडिंग डेबिट, बिल्स रिसिवेबल ॲसेट साईड, रेंट PNL, सेल्स ट्रेडिंग क्रेडिटला, रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स PNL क्रेडिट, क्रेडिटर्स लायबिलिटीज, रिटर्न आउटवर्ड. बघा, हे क्रेडिट साईडला दिलेले आहेत, तुम्हाला अगोदरच मिळालेलं असल्याप्रमाणे क्रेडिट साईडला दिले आहेत, म्हणजे नक्कीच ते परचेस रिटर्न असणार, कारण परचेस जर डेबिटला आहे तर परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड क्रेडिट साईडला, परचेस म्हणून माहिती. बॅड डेब्ट्स PNL, प्लांट अँड मशिनरी ॲसेट्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस, रिपेअर्स टू प्लांट प्रॉफिट अँड लॉस, कॅश ॲट बँक ॲसेट्स, बिल्डिंग ॲसेट्स, रिटर्न इनवर्ड. बघा, हे डेबिट साईडला आहे, म्हणजे नक्कीच सेल्स रिटर्न आहे. सन्ड्री डेटर्स ॲसेट्स, ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस, ड्रॉइंग्स राजेश, ड्रॉइंग्स दिनेश. कॅपिटल अकाउंट उघडलं आहे, त्याच्या डेबिट साईडला टाकून द्या. ओके, तसंच कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केलं आहे, त्याच्या क्रेडिट साईडला टाकून द्या. महाराष्ट्र बँक लोन बघा, क्रेडिट साईडला दिलेले 54,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. ओके, आता काही जणांचे काही प्रश्न होते की बापरे, की सर पुस्तकात सगळं इकडंच दिलंय, कॅपिटल अकाउंट उघडलंच नाही. ओके, मी जी पद्धत शिकवतोय तुम्हाला, ओके, ही स्टँडर्ड पद्धत आहे. तुम्हाला त्या पुस्तकातल्या पद्धतीने किंवा कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने शिकवलंय की कॅपिटल अकाउंट न उघडता डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये सगळं जांगडगुत्ता करा, पण बरोबर करा, कारण डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये सगळं करण्यासाठी आत्ताच आपण मोदक बनवले, त्या मोदकामध्ये सगळं टाकलं एकत्र करून,
ओके, तर ते सगळं होतं। त्यामुळे मोदक खाणाऱ्याला समजत नाही की काय छान लागतोय बस, पण बनवणाऱ्याला माहिती आहे की काय काय। तसंच आहे की आपल्याला ही बॅलन्स शीट बनवायची आहे, त्यामुळे माझं तरी सजेशन असेल की तुम्ही कॅपिटल किंवा करंट अकाउंट हे सेपरेट ओपन करा आणि त्यानुसारच ऑपरेट करा ते। बाकी तुम्हाला लायबिलिटीला सगळं टाकायचं आहे, कॅपिटल अकाउंट लेस ड्रॉइंग्स, ॲड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, किंवा अजून काय पार्टनर कमिशन हे ते सगळं टाकायचं असेल तर ते तुम्ही टाका। उत्तर बरोबर काढा, कुठेही काहीही चुकणार नाही। तुम्हाला कुठल्या पद्धतीने करायचं ते तुम्ही करा, आमचं फक्त एकच असतं की उत्तर बरोबर आलं पाहिजे। ओके, माझी पद्धत आहे ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे। काही जणांना ते सगळं बॅलन्स शीटमध्येच लायबिलिटीला करायचं आहे तर ते लॉजिकली विच इज करेक्ट, ओके, बट अकाउंटिंग दृष्टीने ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे, डायझी असू शकतं, ओके, पण तुम्हाला ते सोपं वाटतंय तर ते ज्याचा त्याचा विचारसरणीचा प्रश्न। मला ह्या पद्धतीने सगळ्यांनी सोडवावं असं वाटतंय, ओके, कारण ही परफेक्ट पद्धत आहे अकाउंटिंग दृष्टिकोनातून। तुम्ही त्या पद्धतीने सोडवलं तरीसुद्धा चाल, ओके। एनिवे, आपण आता बघितलं की ट्रेडिंगला काय येतं, पी एन एलला काय येतं, बॅलन्स शीट लायबिलिटीला काय येतं, ॲसेट्सला काय येतं, कॅपिटलला काय येतं आणि ड्रॉ कॅप डेबिटला काय येतं आणि क्रेडिटला काय येतं। आता पुढे येऊया ॲडजस्टमेंटकडे, ओके। ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंट आहे नेहमीची तुमची आवडीची, क्लोजिंग स्टॉक। कुठली ॲडजस्टमेंट आहे? क्लोजिंग स्टॉक कुठे येते? बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बॅलन्स शीट ऍसेट्स। पुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, कुठे येणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, ओके। 5% कॅपिटलवर 5%। प्रोव्हाइड रिझर्व 5% फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स, डेटर्सवर टिक करा, त्याच्यावर 5% RBDD आहे। डेटर्स किती आहेत? कुठेतरी असतील इथे 35,000 रुपये, ओके, डेटर्सवर टिक करा। डेप्रिसिएट प्लांट अँड मशीनरी 5%, प्लांट अँड मशीनरी 5% आहे, 20,000 टिक करा, त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन आहे। आणि बिल्डिंगवर 2.5%, आता 2.5% कसे काढायचे ते आपण मागच्या वेळेस बघितलं, तुम्हाला काढता येते। बिल्डिंगवर सुद्धा टिक करा, बिल्डिंग आहे की नाही, हां बिल्डिंग आहे, 50,000 बिल्डिंगवर टिक करा। नेक्स्ट, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स अमाउंटिंग ₹500 इज इन्क्लुडेड इन ऑफिस एक्सपेन्सेस। ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये अनएक्सपायर्ड इन्शुरन्स आहेत, अनएक्सपायर्ड म्हणजे प्रीपेड, ओके, जास्त दिलेले जे एक्सपायर्डच झालेले नाही अजूनपर्यंत 31 मार्चपर्यंत, पण ते कुठे इन्क्लूड झालेत चुकून? ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड झाले, ऑफिस एक्सपेन्सेसला टिक करा। ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 5,000 रुपये, त्याच्यामध्ये 500 रुपये अनएक्सपायर्ड इन्शुरन्स आहेत, ओके, ऑफिस एक्सपेन्सेसमधनं मायनस करायचे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला टाकायचे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, ओके। नेक्स्ट, मेक अ प्रोव्हिजन ऑफ अनपेड प्रोडक्टिव्ह वेजेस, अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग, अनपेड अनप्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेसला टिक करा, आउटस्टँडिंग आहे आणि ते 1,000 रुपये आहेत। आणि अनपेड सॅलरी, सॅलरीवर टिक करा, ती आहे 500 रुपये। सॅलरी आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेसवर टिक करा, कारण हे दोन्ही अनपेड म्हणजेच आउटस्टँडिंग आहे, ओके, म्हणजेच काय, दोघांमध्ये ते ॲड करायचं आहे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टाकायचं। क्लिअर, समजलं? प्रॉब्लेम वाचून झाला, ॲडजस्टमेंट वाचून झाल्या, आता पुढची स्टेप काय, ट्रेडिंग अकाउंटला काय काय येतं, ओके, ओपनिंग स्टॉक, रेल्वे फ्रेट, परचेस, रिटर्न्स, इनवर्ड आउटवर्ड जे काय येते, क्लोजिंग स्टॉक एक येतोय ॲडजस्टमेंटमध्ये, इसके बाद बस, म्हणजे 8 ते 9 ओळी
ट्रेडिंग अकाउंटला सफिशियंट झाले, बरोबर आहे? तर त्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आधी ओपन करा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2010, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2010, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, काय नाव आहे पार्टनरची, पार्टनरची नावं आहेत राजेश आणि दिनेश, तर ती लिहा राजेश दिनेश, राजेश दिनेश 31 मार्च 2010, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2010. ओके, असा फॉर्मॅट आपलेला असेलच तुम्ही कालच आजच. चलो नेक्स्ट अपॉइंट सेशन के लिए तैयार रहेंगे, ये सेशन इधर ही थोड़ा देर के लिए ब्रेक.